मी वैशाली पाटील, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मी खूप 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 स्वागत करत आहे. मैत्रिणींनो, आपण महिला म्हटलं की आपला जास्तीत जास्त वेळ आणि आपला जास्तीत जास्त वावर हा आपल्या किचनमध्ये असतो. म्हणून आपलं किचन लहान असो वा मोठं, मॉड्युलर असो वा नॉन मॉड्युलर, आपला नेहमीच प्रयत्न असतो की आपलं किचन हे नीटनेटकं असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे. आपलं किचन नीटनेटकं आणि स्वच्छ ठेवण्याचा हा प्रत्येक महिलेचा प्रयत्न असतो. तर अगदी तशाच प्रकारे मीही माझं किचन नेहमी नीटनेटकं आणि स्वच्छ ठेवण्यासाठी कायम प्रयत्न करत असते. किचन नीटनेटकं ठेवायचं म्हटलं की पहिल्यांदा आपणाला आपला किचन ओटा जो आहे तो स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवला पाहिजे. तर प्रत्येकाचं किचन हे मोठं नसतं किंवा प्रत्येकाचा किचन ओटा हा मोठा नसतो. माझं किचन खूप छोटं आहे, माझा किचन ओटा देखील खूप छोटा आहे. तर अगदी छोटासा किचन ओटा जो आहे माझा, तो मी कसा ऑर्गनाईज केलेला आहे, तो मी कसा नीटनेटकं ठेवते, हे आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, हे आहे माझं अगदी छोटं असं किचन आणि त्यामध्ये अगदी छोटा असा हा माझा किचन ओटा आहे आणि तो मी कसा ऑर्गनाईज केलेला आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकताय, माझा जो किचन ओटा आहे तो खूपच छोटा आहे. तर मी अगदी व्यवस्थित नीटनेटकं आणि स्वच्छ ठेवलेला आहे. तो मी कसं नीटनेटकं ठेवलेला आहे, कसं स्वच्छ ठेवलेलं आहे, तर हे नीटनेटकं आणि स्वच्छ ठेवण्यासाठी मी काय करते. तर मैत्रिणींनो, माझा किचन कट्टा हा एकदम छोटासा आहे, तुम्ही बघू शकताय. खूप छोटा असा माझा हा किचन ओटा आहे आणि मी एकदम स्वच्छ आणि नीटनेटका ठेवलेला आहे. एकदम सुटसुटीत असा किचन ओटा मी ठेवते आणि दररोज ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तर पहिल्यांदा इथं मी 3 कप्प्याचं प्लास्टिकचं रॅक ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मला दररोज ज्या वस्तू रेग्युलर लागत असतात त्या ठेवलेल्या आहेत. तर पहिल्यांदा इथं मी ठेवलेलं आहे फॉइल पेपर टिफिन वगैरे पॅक करण्यासाठी मला लागत असतो, म्हणून हा फॉइल पेपर मी इथेच ठेवते कारण मला दररोज लागत असतो. त्यानंतर इथं मी चहा पावडर, साखर आणि कॉफी पावडरचा डब्बा ठेवलेला आहे. आणि त्यानंतर इथं खडे मसाले ठेवलेले आहेत. दररोज खडे मसाले काही लागत नाहीत, पण आपण ज्यावेळेस खिचडी बनवतो किंवा मसाले भात बनवतो, बिर्याणी बनवतो, त्यावेळेस खडे मसाले लागतात. म्हणून एका छोट्या काचेच्या भरणीमध्ये इथे मी खडे मसाले काढून ठेवलेले आहेत. त्यानंतर शेंगदाण्याची चटणी, तर इथे मी एका भरणीमध्ये चटणी ठेवलेली आहे. चटणी जेवणामध्ये लागतच असते दररोज. तर मी एकाच वेळी सगळ्या चटण्या बनवत नाही, तर एका वेळी एकच चटणी बनवत असते. कधी शेंगदाण्याची बनवत असते, कधी जवसाची चटणी बनवत असते, तर कधी खोबऱ्याची चटणी बनवत असते. तर आत्ता मी शेंगदाण्याची चटणी इथे बनवून ठेवलेली आहे. त्यानंतर इथं सुंठ मिऱ्याचा पावडर मी बनवून ठेवलेला आहे, कारण सर्दी खोकला वगैरे जर झाला तर चहा पिताना त्याच्यामध्ये आम्ही सुंठ आणि मिऱ्याची पावडर टाकून पितो. आणि त्यानंतर इथे मी तीळ ठेवलेले आहेत. दररोज अंशापोटी मी तीळ खात असते, त्यामुळे इथं मी मला दररोज तीळ लागतात, म्हणून मी एका छोट्याशा भरणीमध्ये तीळ काढून ठेवलेले आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकताय, एका छोट्या भरणीमध्ये मी लोणचं काढून ठेवलेलं आहे आणि त्याच्या मागच्या भरणीमध्ये तूप आहे. तर इथं दररोज जेवताना ज्या वस्तू लागतात जवळपास त्या इथं मी ठेवलेल्या आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता, इथं स्टीलचा डब्बा आहे आणि त्याच्यामध्ये मी पोळ्या करताना आपल्याला जे पीठ लागतं ते या डब्यात ठेवलेलं आहे. तर हा डब्बासुद्धा मी इथे ठेवत असते. त्यानंतर इथं हा तेलाचा चंबू आहे. हा तेलाचा चंबू मी दररोज इथंच ठेवत असते. इथं हिंग पावडरची डब्बी आणि खडे हिंगाची डब्बी ठेवलेली आहे. तर हिंग पण आपल्याला दररोज लागत असतं, म्हणून इथं मी समोर रॅकवरच हे ठेवत असते. त्यानंतर इथं मी पाणी भरून ठेवलेलं आहे तांब्याच्या तांब्यामध्ये. आम्ही तांब्याच्या भांड्यामधलं पाणी पिणं चांगलं असतं, म्हणून आम्ही तांब्याच्या भांड्यामधलं पाणी पितो. तर त्यासाठी इथं मी एक छानसा असा तांब्या घेतलेला आहे तांब्याचा, आणि त्याच्यामध्ये मी पाणी असं भरून ठेवत असते दररोज किचन ओट्यावर. येता जाता ज्याला तहान लागली ते पितात, जसं संपल तसं मी त्यात भरून ठेवते. आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकताय, छोटासा खलबत्ता आहे. हा छोटासा खलबत्ता देखील माझा इथेच असतो, कारण मला दररोज हा लागत असतो. सकाळ संध्याकाळ ज्या ज्या वेळेस मी स्वयंपाक करते त्यावेळेस मला हा लागत असतो. आणि वापरल्याच्या नंतर मी लगेच स्वच्छ करून याला असंच इथे ठेवून देते. त्यानंतर इथं हीट पॅड आहे. हीट पॅड देखील मला लागतो, म्हणून इथं मी ठेवलेलं आहे. हे जे ग्रेनाईट इथं मी बसवलेलं आहे ते मायक्रोवेव्ह ठेवण्यासाठी बसवलेलं आहे. बट मायक्रोवेव्हला मी फर्निचर केल्याच्या नंतर दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलेलं आहे, त्यामुळं हा जो स्पेस आहे तो हा रिकामा होता. त्यामुळं इथं मी आमचं जे वॉटर प्युरिफायर आहे ते मोठं आहे, त्यामुळं प्युरिफायर इथं ठेवलेलं आहे. आणि ही जी समोरची जागा होती ती अशी वेस्ट जात होती, म्हणून या ठिकाणी मी मला दररोज लागणाऱ्या वस्तू ठेवत असते. जसं की इथं मी मसाला डब्बा ठेवलेला आहे. मसाला डब्याच्या मागं मी तेलाची भरणी ठेवलेली
आहे. तेलाच्या भरणीतलं तेल मी जसं लागल तसं तेलाच्या चंबूमध्ये काढत असते. मग दररोज लागतं किंवा एक दिवसाआड काढावं लागतं. त्यानंतर इथे लगेच नेहमी लागणारं मिठाचा डब्बा ठेवलेला आहे आणि या ठिकाणी इथे मी काटे चमचे ठेवलेले आहेत, सीजर ठेवलेली आहे, चाकू ठेवलेला आहे. तर या वस्तू इथं मी नेहमी लागत असतात म्हणून या ठेवलेल्या आहेत. आणि अगदी त्याच्या बाजूला इथं प्युरिफायर आहे आणि प्युरिफायरच्या एकदम बाजूला छोटीशी जागा शिल्लक होती म्हणून तिथं मी पितांबरीचा डब्बा ठेवलेला आहे. आणि इथं हे केमिकल लिक्विड आहे तांब्या पितळेचे भांडे स्वच्छ करण्याचं, तेही ठेवलेलं आहे. आणि या ठिकाणी खिडकीवर मी इथं एक पाण्याच्या बॉटलमध्ये पाणी आणि भांडे घासायचं जे लिक्विड असतं ते मिक्स करून ठेवलेलं आहे. हे मला दररोज लागत असतं स्वयंपाक झालं की टाइल्स असतात त्या स्वच्छ करण्यासाठी याचा वापर मी स्प्रेचा करत असते. आणि या ठिकाणी असं मी छान बॉटल धुवायचं ब्रश ठेवलेलं आहे, एक टूथब्रश ठेवलेला आहे आणि या ठिकाणी ड्रेन क्लीनर आहे ते पण ठेवलेलं आहे. त्याची घासणी वगैरे असेल तर मी या ठिकाणी ठेवत असते. या ठिकाणी बेसिनच्या बाजूला इथं मी ग्रीनरी ॲड करण्यासाठी स्नेक प्लांटची कुंडी ठेवलेली आहे आणि त्याच्या मागच्या साईडला इथं मी वायपर ठेवलेला आहे जे किचनमध्ये आपण वापरत असतो. तर यामुळं ही कुंडी ठेवल्यामुळं ग्रीनरी तर ॲड झालेलीच आहे, त्याचबरोबर आपलं हे जे वायपर आहे ते झाकलं गेलं आहे आणि आपलं किचन अगदी सुटसुटीत आणि व्यवस्थित दिसते, पसारा दिसत नाही किचनमध्ये. आणि या ठिकाणी हात धुतल्याच्यानंतर पुसायला म्हणून इथं मी नॅपकिन ठेवलेलं आहे. हे आपल्याला नेहमी इथं किचनमध्ये लागत असतं म्हणून या ठिकाणी मी नळावर ठेवलेलं आहे. आणि जे आपण किचन ओटा वगैरे साफ करण्यासाठी जे नॅपकिन असतात ते मी बाल्कनीमध्ये वाळवून व्यवस्थित स्वच्छ करून ठेवत असते. आणि या ठिकाणी मी शेगडीवरच इथं पक्कट ठेवत असते आणि लायटर ठेवत असते. तर अशा प्रकारे मी माझं किचन, जे छोटंसं किचन आहे ते ऑर्गनाईज करत असते. तर अशा प्रकारे मी हा माझा छोटासा किचन कट्टा जो आहे तो छान व्यवस्थित नीटनेटका आणि स्वच्छ ठेवत असते. तुम्ही बघू शकता कुठेही तुम्हाला पसारा किंवा अस्वच्छ असं वाटत नाही. तर फ्रेंड्स तुम्ही पाहिलेलं आहे की माझा जो छोटासा किचन ओटा आहे तो तर तो व्यवस्थित नीटनेटका आणि स्वच्छ कसा ठेवलेला आहे. मी किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू, ज्या दररोज लागणाऱ्या वस्तू कशा ठेवलेल्या आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवलेलं आहे. मी माझा किचन ओटा कसा ठेवलेला आहे तुम्हाला तो आवडला की नाही हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हा फ्रेंड्स, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा, कारण इथून पुढे येणाऱ्या सर्व नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील. चला तर मग फ्रेंड्स, नंतर भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.